पाळी पुढे ढकलण्यासाठी ज्या गोळ्या असतात त्या युजुअली हॉर्मोनल पिल्स असतात. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन ह्या दोन कॉम्बिनेशन, दोन हॉर्मोन्सचं कॉम्बिनेशन असलेल्या ह्या गोळ्या असतात. तर ह्या सहसा आपण रेकमेंड करत नाही, कारण जे शरीरातलं आतमधलं हॉर्मोन्सचं एक नॉर्मल सायकल चालू आहे त्याला आपण ह्या बाहेरच्या गोळ्या घेऊन डिस्टर्ब करतो. आता अगदी सिम्पल शब्दात सांगायचं म्हटलं तर एखाद्या मुलीची पाळी अतिशय रेग्युलर आहे हे जेव्हा आपण म्हणतो याचाच अर्थ असा होत असतो की तिचा शरीरातला आतमधला हॉर्मोन्सचा जो स्तर आहे किंवा हॉर्मोन्सच्या ज्या लेवल्स आहेत त्या अतिशय नॉर्मल आहेत आणि तिची बॉडी अतिशय चांगले या प्रकारे काम करते आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फार पुरातन कालापासून आपण बघत आलो आहोत की रेग्युलर पाळी येणे, दर महिन्याला पाळी येणे म्हणजेच त्या स्त्रीच्या प्रजनन संस्थेची एक टेस्ट आहे ती, की तिची प्रजनन संस्था अतिशय व्यवस्थित काम करते ह्याचं हे एक सिम्बॉल आहे की हिची पाळी रेग्युलर येते आहे. हे जर निसर्गानेच घालून दिलेलं चक्र आहे तर त्याला डिस्टर्ब करण्याचा अधिकार खरंचच आपल्याला नाही आहे. पाळी पुढे ढकलण्यासाठीच्या ज्या गोळ्या असतात ह्या गोळ्यांचे 100% शरीरावर दुष्परिणाम आहेत. पहिली गोष्ट तर सुरुवात इथून होते की अशा काही कंडिशन्स आहेत किंवा स्त्रियांच्यामध्ये की ज्यांच्यामध्ये ह्या गोळ्या कॉन्ट्राइंडिकेटेड आहेत, म्हणजे त्या स्त्रियांनी त्या गोळ्या घ्यायच्याच नाही असं आहे. पण हे आपल्याला बऱ्याचदा माहितीच नसतं, कारण बऱ्याचदा काय होतं मेडिकलवर जातात आणि OTC म्हणतो आपण, ओव्हर द काउंटर, की पाळी पुढे ढकलायच्या गोळ्या द्या आणि मग ते एक स्ट्रीप आपल्या हातात देतात. बट ह्याच्यामध्ये बऱ्याचदा मेडिकल कन्सल्टेशन केलं जात नाही, गायनेकोलॉजिस्टला विचारलं जात नाही. आता ज्या स्त्रियांना हायपरटेन्शनचा त्रास आहे किंवा क्रॉनिक डायबिटीज आहे, मायग्रेन आहे अशा, किंवा कधी एपिलिप्सी म्हणजे ज्याला आपण फिट येणे म्हणतो ह्याची जर त्यांना कधी हिस्ट्री आहे तर अशा स्त्रियांमध्ये ह्या हॉर्मोनल पिल्स ज्या आहेत ह्या कॉन्ट्राइंडिकेटेड आहेत. आणि अशा मुलींनी जर ह्या गोळ्या चुकून घेतल्या किंवा कुठल्याही ऑब्झर्वेशन खाली न जाता घेतल्या किंवा कुठल्याही डॉक्टरांना कन्सल्ट न करता घेतल्या तर ह्याचे 100% दुष्परिणाम त्यांना सामोरे जावं लागणार आहे ह्या दुष्परिणामांना. म्हणून मी तर 100% रेकमेंड करते की पाळीमध्ये तुम्ही छेडछाड करूच नका. हे निसर्गाने दिलेलं सायकल आहे आणि हे एका पर्टिक्युलर वेळेमध्ये थांबणार आहे. त्याच्यामुळे कुठल्याही क्षुल्लक कारणासाठी पाळी ढकलणं अतिशय चुकीचं आहे. दुष्परिणाम जे आहेत OC pills जे दुष्परिणाम आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा स्त्रियांना कॅन्सरची शक्यता वाढलेली दिसलेली आहे. ब्रेस्ट कॅन्सर जास्त करून ह्याचं प्रमाण दिसलेलं आहे बऱ्याचशा स्त्रियांमध्ये. जेव्हा लॉंग टर्म ह्या गोष्टी, ह्या गोळ्या यूज केल्या जातात तेव्हा थ्रॉम्बोएम्बॉलिक फिनॉमेना म्हणजे काय, की रक्ताची गुठळी तयार होते आणि मग ती गुठळी आयदर ब्रेनमध्ये जाऊन ब्रेन हॅमरेज किंवा पॅरालिसिसचा झटका येणे असं होऊ शकतं, किंवा हार्टच्या जवळपास गेली तर मग हार्ट अटॅक येण्यासारखे पण सिव्हियर दुष्परिणाम आपल्याला ह्या OC pills बघायला मिळालेले आहेत. आणि हे दुष्परिणाम नक्की कुठल्या वयोगटात दिसतील किंवा कुठल्या पर्टिक्युलर स्त्रीला दिसतील हे आत्ता आपण इथे बसून नाही सांगू शकणार आहे. त्याच्यामुळे इट इज डेफिनेटली रिस्की टू टेक दिस पिल्स.